तुम्ही जर पर्यटनाला जात असाल तर तुमच्यासाठी पुढची बातमी फार महत्वाची आहे. रत्नागिरीतील ग्रीन लिफ्ट रिसॉर्ट अँड स्पा या हॉटेलमध्ये पैशांचा फ्रॉड झालाय. विशेष म्हणजे हे हॉटेल शिवसेना नेते रवींद्र फाटक यांचं आहे. प्रमोद प्रभुलकर आणि वीणा बद्रापूरकर या दोघांचे 1,75,000 रुपये लुबाडण्यात आलेत. हॉटेलच्या ॲपवर पाठवलेली रक्कम पुन्हा भलत्याच्याच खात्यावर गेली आहे. गुगल अकाउंटवरून या ग्रीन लिफ्ट रिसॉर्ट अँड स्पा या हॉटेलची माहिती घेऊन त्यावर त्यांनी पेमेंट केलं. मात्र तिथे पोहोचल्यावर त्या हॉटेलच्या खात्यावर रक्कम जमा झालेलीच नाही असं कळलं. अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याचं प्रमोद प्रभुलकर यांनी सांगितलंय. म्हणून ऑनलाईन पेमेंट करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आम्ही आत्ता आहोत ग्रीन लिफ्ट रिसॉर्ट आणि स्पा गणपतीपुळे जिल्हा रत्नागिरी. इथं आम्ही आत्ता आहोत आणि या हॉटेलच्या बाबतीमध्ये फ्रॉड झालेला आहे आणि आमचे त्याच्यामध्ये पैसे गेलेले आहेत. माझे 17,000 रुपये हे एका भलत्याच अकाउंटला गेलेले आहेत आणि ह्यांचे माझे 1,60,000 रुपये या फ्रॉडमध्ये एका भलत्याच अकाउंटला गेलेले आहेत. माझ्याकडे सगळे ट्रान्झॅक्शन डिटेल्स आहेत. माझं आमच्या बाबतीत असं घडलेलं आहे की आम्ही गुगलवरनं वेबसाईट ह्या हॉटेलची घेतली आणि तिथून जो नंबर आला तिथून जे आम्हाला अकाउंट डिटेल्स आले तिथं आम्ही पैसे पाठवले. पण आम्ही दोघंही जेव्हा इथं रेस्टॉरंटला आलो तेव्हा त्यांनी सांगितलं की हे पैसे आमच्यात पोचलेलेच नाही. त्यांना माहिती आहे की गेल्या 15 दिवसापासून अनेक असे फ्रॉड घडलेले आहेत. प्रमोद प्रभुलकर यांनी आताच प्रतिक्रिया दिलेली आहे की हे प्रकार 15 दिवसांपासून घडत आहेत या हॉटेलमध्ये. मात्र तरी हॉटेलवाल्यांकडून फारशी काळजी घेतल्याचं दिसून येत नाही आहे. रत्नागिरीतील ग्रीन लिफ्ट रिसॉर्ट अँड स्पा या हॉटेलमध्ये हा पैशांचा फ्रॉड झालेला आहे. हे हॉटेल शिवसेना नेते रवींद्र फाटक यांचं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे